महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते म्हणून आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमचा काही स्वतःचा आपला एक काँग्रेस सोबतचा एक अजेंडा असेल की मी या 5 मुद्द्यावर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम करणार आहे? नाही, आता आमचा जाहीरनामा ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यावेळेस आम्ही काय करणार महाराष्ट्रामध्ये हे कळेलच. त्यापूर्वी आम्ही काहीतरी सांगायचं आणि तिन्ही पक्षांनी मिळून जो काही जाहीरनामा संयुक्त करायचा निर्णय घेतलेला आहे, जी पंचसूत्री आम्ही आणणार आहोत महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी, शेतकरी असेल, युवा असेल, विद्यार्थी असेल, बेरोजगार असेल आणि कामगार असेल, यावर आमचा फोकस असणार आहे. महिलांच्या संरक्षणाची हमी हे पहिली प्रायोरिटी आमची असली पाहिजे. महिलांच्याकडे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिलेकडे बघताना त्याच्या डोळ्यामध्ये जी एक वासना आहे, त्या डोळ्यातली वासना संपवण्याचं काम पहिल्यांदा करावं लागेल. महिला सुरक्षित असेल तर खऱ्या अर्थानं योजनांची किती आवश्यकता आहे ते महाराष्ट्रातील महिला उत्तर देईल. मुळात मी सांगितलं की या पंचसूत्रीवर कार्यक्रम करत असताना तो जाहीरनामा हा समस्त महाराष्ट्रातील जनतेला एक मोठा आधार, त्यामध्ये जनगणनेचा विषय सुद्धा असेल. जाहीर आम्हाला जनगणना राहुलजींच्या मतबरोबर, मला कळत नाही एखाद्या राष्ट्रीय नेत्याची जात विचारली जाते यापेक्षा देशाला, देशाचं अधपतन किंवा देशाची मानसिक गुलामगिरीकडे कशी वाटचाल सत्ताधारी करत आहेत आणि हे धाडस जे करतात की जात विचारण्याची, तर यांची विकृत मानसिकता हे आता देशाने बघितली आहे. म्हणून याला उत्तर जातनिहाय जनगणना करणं आणि या देशातील उपेक्षित बहुजन, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक हा जो मोठा वाटेकरी आहे जो या सगळ्यापासून वंचित आहे त्याला मुख्य प्रवाहात आणणं, हे राहुलजींचं काम जे आहे ते काम महाराष्ट्रामधून सुरुवात व्हावं, महाराष्ट्र त्याला मैलाचा दगड ठरावा आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रापासून सुरू व्हावी, हाच आमचा निर्धार खऱ्या अर्थानं आहे.